शाळा सुरू झाली की मुलांना डबा काय द्यायचा, पण मुळात आपण डब्यात जो आहार देतो त्यानं मुलांचं पोषण होतं आहे का? जून महिना सुरू झाला की शाळेचा डबा हे मोठे टेन्शन आईच्या डोक्यावरच असतं. पुन्हा तोच प्रश्न, डब्यात काय द्यायचं आणि मुलांनी डबा पूर्ण नीट खायला हवा. खर तर पोषक आहार हा सर्व वयोगटातल्या व्यक्तींसाठीही आवश्यक आहे, पण वाढत्या वयातील मुलांसाठी पौष्टिक आणि संपूर्ण आहार अत्यंत आवश्यक असतो. या संपूर्ण आहारावर मुलांची वाढ, विकास, प्रतिकार शक्ती, शारीरिक आणि बौद्धिक क्षमता अवलंबून असते. शाळेत खातात तो आहार हा मुलांची पौष्टिक तत्वांची रोजची गरज भागवणाराच असावा. म्हणूनच तर शाळकरी मुलांचा डबा आणि त्यांची प्रगती यावर सध्या देशभरात संशोधन सुद्धा चालू आहे. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्र मैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटणाला जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्र मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शाळेच्या डब्याचे मुलांसाठी नियोजन करताना त्या संदर्भात मुलांशी बोलायला हवं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहार आणि त्याचे परिणाम याबद्दल मुलांशी संवाद अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या आहाराचे कसे चुकीचे परिणाम होतील हे जर मुलांना समजावून सांगितलं तर मुलं स्वतःच पौष्टिक आहारासाठी सहज तयार होतात. याचा अर्थ मुलांनी पिझ्झा पास्ता खाऊ नये असे नाही, पण त्यातही त्याला पौष्टिक कसे बनवता येईल हे आपण पाहूया. त्यात काही मुलांना प्रत्येक वेळी आवडीचेच काहीतरी डब्यात हवे असते, ते नाही दिले तर मुले डबा तसाच परत आणतात. शाळेचा डबा पौष्टिक आणि मुलांच्या आवडीचा असावा यासाठी प्रत्येक आई बाबा धडपड करत असतात. मात्र एक गोष्ट इथे नमूद कराविषयी वाटते की आजकाल बहुतांश मुले ही अतिपोषक या प्रकारातही येतात आणि त्यामुळेच लहान मुलांमध्ये केस पांढरे होणे, मुलांचे वाढते वजन म्हणजेच लहान मुलांमधील स्थूलता, तसेच मधुमेह, रक्तदाब आणि मानसिक आजार सुद्धा प्रकर्षाने दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वाटेल तसे पदार्थ मिसळून चव आणि रंग आणण्यासाठी केलेली धडपड. मुलांच्या डब्यात काहीही असले तरी ते मुलांनी संपवले पाहिजे हा पालकांचा आणि शिक्षकांचा असलेला अट्टहास. या सगळ्या गोष्टींमुळे लहान मुलांची भूक लागण्याची क्षमता आणि पोट भरलं आहे हे ओळखण्याची क्षमता कमी होत चालली आहे. खरं तर प्रत्येक मुलाची भूक ओळखून त्याप्रमाणेच आणि त्याच प्रमाणात त्याच्या डब्यात पदार्थाचे प्रमाण किती असावे हे ठरवायला हवे. आजकाल सगळ्या शाळांमध्ये भाजी पोळी कंपल्सरी केलेली आहे, पण त्यातून सुद्धा पोषक तत्व मिळतीलच असे नाही. पदार्थ बनवल्यानंतर जसा जसा वेळ वाढत जातो तशी तशी त्यातील पोषक तत्व कमी होत जातात. त्यामुळे डब्यात पदार्थ किती वेळ असणार आहे त्याप्रमाणे कोणता पदार्थ द्यायचा हे ठरवावे. त्याचप्रमाणे वातावरणातील तापमान कसे आहे हे पाहून डब्यात पदार्थ ठरवावा. आता हे पदार्थ कसे ठरवायचे ते आपण पाहूया. महत्वाचे म्हणजे आज डब्यात जे दिले आहे त्याने तुला काय काय मिळणार आहे याबद्दल मुलांशी संवाद साधावा. बहुतांश मुलांची शाळा सकाळची असते, त्यामुळे ते खात असलेला डबा हा त्यांचा दिवसभरातील पहिला आहार ठरतो. रात्रभर झालेला उपवास आणि सकाळी शाळा यामुळे मुलांना कडकडून भूक लागलेली असते. त्यामुळे पहिला आहार हा सात्विक आणि पौष्टिक तत्वाने युक्त असेल तर मुले दिवसभर उत्साही राहतात आणि त्यांची प्रतिकार शक्ती सुद्धा बळकट होते. मुलांचे वाढते वय आणि त्यांच्या शरीराची तसेच बुद्धीची गरज लक्षात घेणं अत्यंत आवश्यक असतं. आजकाल लहान मुलांमध्ये फूड ॲलर्जीचे प्रमाण सुद्धा वाढलेले दिसून येत आहे. उदाहरणार्थ काजू, बदाम, शेंगदाणे, दुधाचे पदार्थ या गोष्टींची काहींना एलर्जी दिसून येते. तर आपल्या मुलांमध्ये अशी काही एलर्जी नाही ना, याची खात्री करूनच पदार्थ बनवावेत. त्याचप्रमाणे मुलांना प्रकार एकचा मधुमेह असेल आणि ते इन्सुलिन घेत असतील तर इन्सुलिनच्या युनिट प्रमाणे कर्बोदके डब्यात असणे अत्यंत आवश्यक आहे. तर कोणकोणत्या गोष्टी आहेत या आपण क्रमानुसार बघूया. तर पहिलं, थंडीच्या दिवसात मुलांची पचनशक्ती चांगली असते, त्यावेळी मुलांना पचायला जड असलेले पदार्थ दिले तरी चालतात. दुसरं, ज्या पदार्थांमध्ये प्रथिने म्हणजे प्रोटीन जास्त असतात ते पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ उन्हाळ्यात वरण किंवा डाळ लवकर खराब होते,
त्यामुळे उन्हाळ्यात जास्त प्रथिने असलेले पदार्थ देणं टाळावे. तिसरं, डब्यात पदार्थ कोरडे असावेत, कारण पाणी जास्त असलेले पदार्थ लवकर खराब होतात. चौथं, डब्यात तळलेले पदार्थ नसावेत, कारण मधल्या सुट्टीनंतर मुलांना परत अभ्यास असतो, त्यात त्यांना सुस्ती येऊ शकते. पाचवं, मुलांना गोड पदार्थ डब्यात देणे प्रकर्षाने टाळावे, एकतर गोड पदार्थांची सवय होऊ शकते आणि मुलांना शाळेत झोप येऊ शकते. सहावं, डब्यात जो पदार्थ आहे तो समतोल असणे आवश्यक आहे, म्हणजेच त्यात योग्य प्रमाणात प्रथिने, कर्बोदके, तंतुयुक्त फायबर पदार्थ योग्य प्रमाणात असायला हवे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाज्यांचे पराठे. त्यामध्ये तुम्ही चिरून किंवा मिक्सरमध्ये पेस्ट करून पिठात घाला. त्याचबरोबर कुठलीही एक शिजवलेली डाळ त्यात घालू शकता. आणि घरी बनवलेल्या तुपाबरोबर जर हे पराठे भाजले तर हा संपूर्ण आहार होऊ शकतो. सातवं, मुलांना स्टेनलेस स्टीलचा डबा वापरावा. कितीही चांगल्या क्वालिटीचे असलेले तरी प्लास्टिक अजिबात वापरू नये. आठवं, मुलांना डब्यात ब्रेड, बेकरीचे पदार्थ देऊ नयेत. नववं, प्रक्रिया केलेले पदार्थ जसे की टोमॅटो सॉस, मेयो, पाकिटातील चटण्या अजिबात देऊ नये. त्यापेक्षा घरी असलेली लोणची, चटण्या, मुरांबा केव्हाही चांगला. दहावं, फळे कापून देऊ नयेत, व्यवस्थित धुवून संपूर्ण द्यावीत. अकरावं, सॅलड डब्यात देऊ नये. बारावं, पदार्थ पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरावा. तेरावं, अॅल्युमिनियम फॉइल मध्ये पदार्थ देऊ नये. चौदावं, भाज्यांमध्ये भिजवलेल्या डाळी घालून भाज्यांची पौष्टिक तत्वे वाढवा. पंधरावं, मधल्या वेळेच्या छोट्या डब्यात पोहे, उपमा, उसळी देत असाल तर त्यात भाज्या जसे की किसलेले गाजर, हिरवे वाटाणे घालून द्यावे. त्याचप्रमाणे साखर न घालता गुळ घालून केलेला शेंगदाण्याचा लाडू किंवा चिक्की पण चालेल. सोळावं, सर्वात महत्वाचे म्हणजे आज डब्यात जे दिले आहे त्याने तुला काय काय मिळणार आहे याबद्दल मुलांची संवाद साधावा. तर पालकांना तुम्हाला कळालं असेल की आता शाळा चालू होणार आहे, तर मुलांच्या डब्यामध्ये, मुलांचा डबा देताना तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरते एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.